नमस्कार, मी अनिता. अनिता केदारस रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पिकलेल्या केळापासून पॅनकेक. याला बनाना पॅनकेक असंही म्हणतात आणि खूप मस्त लागतात. आणि आपण सर्व हेल्दी चीज याच्यात वापरलेली आहे, म्हणजे जसं ओलं खोबरं, गूळ, तांदळाचं पीठ. आणि खूप सोपी पद्धत आहे आणि घरात सर्वांना आवडेल. तुम्हाला कधी गोड खायची इच्छा झाली, तुम्ही पटकन बनवू शकतात. मुलांना टिफिनमध्ये गोड टिफिन पाहिजे असेल कधी, तर तुम्ही बनवू शकतात. खूप छान लागते आणि घरातीलच साहित्य लागतं, तर तुम्ही हे नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला आपण बघूया बनाना पॅनकेक अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते. आणि एक मी सांगेन, अजून जर तुम्हाला याच्यावर जर तुम्ही असं एक पॅनकेक घेतला, त्यावर जर असं मध टाकून खाल्लं तर खूपच टेस्टी लागतो हा. तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा. तर चला आपण बघूया टेस्टी बनाना पॅनकेक बनवण्यासाठी. मेथी घेतली आहे, 2 केळी, इथे तुम्ही बघू शकतात मस्त तयार झालेली केळी आहे. लबलबीत नाही आहे केळी, कडक आहे, पण वरची साल अशी थोडीशी अशी ब्राऊन झालेली आहे. आत एकदम छान आहेत केळी, एकदम पण पिकलेली नाही आणि कच्ची तर अजिबातच नाही. 2 केळीकरता 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण. 1/2 कप गूळ घेतलेला आहे, 1.5 कप याला पाणी लागणार आहे. ओलं खोबरं घेतलं आहे 1/2 कप. 1 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे. इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले ऑप्शनल आहे हे. आणि भाजण्यासाठी साजूक तूप घेतलेलं आहे. एकदम हेल्दी रेसिपी आहे, चवीला तर अप्रतिमच लागते. आणि तुम्ही जर गणपतीत मोदक करायचा, हे संकष्टीला आपल्याला मोदक करायला वेळ नसेल तरी तुम्ही ही बनवू शकतात. मुलांच्या टिफिनला बनवू शकतात किंवा नाश्तासुद्धा याचा बनवू शकतात. सकाळी सकाळी खायला असं गोड पदार्थ मस्त लागतो. तर चला आपण सुरुवात करूया. आधी आपण गूळ विरघळायला घेऊया. आता आपण हा गरम पाणी करून त्यात घालणार आहे. पण आधीच जर तुम्ही हा गूळ पाण्यात टाकून ठेवला तर तो ॲटोमॅटिक विरघळतो. पण आता आपण गॅसवर गरम करून घेऊया. आणि इथे कपच पाहिजे असं काही नाही. आता माझ्याकडे ही वाटी आहे, मी याने पण घेतलेलं आहे. बोलताना जरी मी कप बोलली तरी अशा वाटीच्या प्रमाणात घेतलं तरी चालतं. कपच पाहिजे असं काही नाही, फक्त प्रमाण अगदी बरोबर पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहे. मी इथे हा ऑर्गेनिक गूळ घेतलेला आहे, तुम्ही साधा गूळ पण घेऊ शकतात. आता हे छान आपण गूळ विरघळवून घेऊया आणि लगेच गॅस बंद करायचा. आपल्याला फक्त गूळ विरघळला पाहिजे. आणि हे बघा, इथे आपला गूळ विरघळ आहे. तोपर्यंत मी केळी सोलून घेतली, हे अशी कापून घेते. काही कापून झाले, हे आपण काटा चमच्याने अशी पूर्ण मॅश करून घेऊया. एवढी ती केळी आपली पूर्ण कुस्करून मस्त बारीक झालेली आहे. एकदम छान अशी बारीक करून घ्यायची. आता आपण यात तांदळाचं पीठ घालून घेऊया. आधी सर्व नाही घालायचं आपल्याला, थोडंसं आपण पीठ ठेवणार आहोत कारण जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे. तर यात हे ड्रायफ्रुट्स, बेकिंग पावडर, बेकिंग पावडर घ्यायची आहे लक्षात ठेवा. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यात मी घालणार आहे आता जायफळ किसून. जर तुम्हाला वेलची आवडत असेल तर तुम्ही वेलचीही घालू शकता. छान असं 1/2 चमचा आपण जायफळ किसून घालणार आहोत. जायफळ पण यात छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे तांदळाचं पीठ, केळी आपली किती पिकलेली असतात त्यावर अवलंबून असतं, पण केळी ही पिकलेलीच घ्यायची. अगदी जरी घरात कोण खात नसेल, काळी केळी पडली तरी ती सुद्धा चालतात, फक्त आतून चांगली पाहिजे. वर जरी साल काळी पडली तरी. आता
आता हे आपलं गुळाचं पाणी बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, हे आपण यात घालून घेऊया. आधी थोडंच घालून मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गोठाळ्या नाही होत. हे बघा आपलं हे पीठ छान मिक्स झालं आहे, पण पीठ घट्ट आहे तेव्हा आपल्याला हे गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि आता हे पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपल्याला हे पीठ भिजवल्यावर तांदळाचं पीठ वाटलं तर आपण घालणार आहोत. मी तुम्हाला दाखवते पुढे. हे बघा आपलं इथे पीठ बरोबर झालं आहे, आणि हे बघा साधारण 1-4 चमचे पीठ आपलं उरलेलं आहे. हे बघा एकदम परफेक्ट पीठ झालेलं आहे, मस्त सुगंध येतो आहे. आता इथे तुम्ही बघू शकतात आपलं पीठ कसं झालेलं आहे. आता आपण तवा तापत ठेवूया. इथे आपला तवा तापलेला आहे. आता आपण यावर तूप घालून घेऊया. तुम्ही तेल पण घालू शकतात, पण तुपाने मस्त टेस्ट येते याची. तर हे बघा आपण एक चमचा बॅटर यात घालून घेऊया, आणि असं पसरवून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट बस एवढाच असतो पॅनकेक. आता आपण हा बारीक गॅसवर छान भाजून घेणार आहोत. साईडने थोडंसं तूप सोडायचं आहे आपल्याला. मी ऑर्गॅनिक गुळ घेतला म्हणून हा गोल्डन कलर आलाय. तुम्ही जर पिवळा गुळ घेतला तर व्हाईटच रंग राहतो त्याचा. तर इथे बघा 40-50 सेकंद झालेले आहे वरून हे बॅटर सुकायला लागलंय. तर आता आपण हे पलटी करून घेऊया. बघा सहज निघतोय. तर आता आपल्याला हे छान पलटी करून घ्यायचं आहे. अगदी हळूवारपणे आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. वाव हे बघा तुम्ही बघू शकतात रंग काय सुंदर आलेला आहे. सुगंध तर अप्रतिमच येतो आहे. पुन्हा आपण थोडंसं साजूक तूप सोडून घेऊया, आणि पुन्हा 1-1.5 मिनटं छान हे भाजून घेऊया. हे बघा खालच्या साईडने पण झालेलं आहे. आता आपण हे पलटी करून घेऊया. हे बघा मस्त भाजलं गेलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा किती सुंदर दिसत आहे, आणि चव तर याची अप्रतिमच लागते. मी तुला तुम्हाला आणखी एक घालून दाखवते. हेही आपल्याला त्या पद्धतीनेच भाजून घ्यायचं आहे. तर असेच मी अजून करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकतात मस्त बनाना पॅनकेक इथे तयार झालेले. फक्त आत्ता 5च उरलेले आहेत, 5 गुडूप झालेले आहेत, म्हणजे घरातील सर्वांनी पटापट गरम गरम खाऊन घेतलेले आहेत. 5 मी ठेवलेत तुम्हाला दाखवण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, तेही लगेच संपतील. तर तुम्ही असेच बनवा, म्हणजे तुमचेही असे लगेच संपतील. अगदी तुम्ही स्वतःसुद्धा आवडीने खाल, इतके छान लागतात हे. तर तुम्ही हे नक्की करून बघा, आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.